श्रीकृष्ण परमात्मने नमः। वासुदेव हरि पंचखाद्य नैवेद्यं निवेदयामि नमस्करोमि। साजिरे रूप सुंदर कटी झळके पितांबर कंठात तुळशीचा हार माती कस्तुरी टिळा अशा प्रसन्न आणि उत्साही वातावरणात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली। आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून सुमारे 12 लाख भाविक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सुमारे 9 किलोमीटर पर्यंत आहे। रांगेत 36,000 भाविक उभारले आहेत। आज पहाटे 2:15 शासकीय पूजेस प्रारंभ झाला। यंदा मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेस बसण्याचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा येथील विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना मिळाला आहे। शासकीय पूजेवेळेस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्यासह मानकरी उपस्थित होते। आषाढी एकादशी निमित्त मानाच्या सर्व पालख्यांचं कालच पंढरीत आगमन झालंय। प्रशासनाच्या वतीनं भाविक आणि वारकऱ्यांसाठी पाणी, वीज, आरोग्य आणि सेवा पुरवण्यात येत आहेत। शासकीय पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलं। दर्शन रांग खूप लांब असल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी 16 ते 18 तास लागत आहेत। दर्शन रांगेत भाविकांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे। आषाढी वारी सकारात्मक शक्तीचं दर्शन घडवेल, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, चांगला पाऊस येऊन बळीराजा सुखावला पाहिजे अशी मागणी आपण विठ्ठलाच्या चरणी घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी करण्याची संधी मिळाली। विठ्ठलाचे आभार मानतो आणि मंदिर समितीचे देखील आभार मानतो।